महाराष्ट्रात शेतकऱ्याचे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे, त्याचाच भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यातील 33 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा या गावातील प्रवीण राठोड या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जमिनीमध्ये 3.5 लाखाची माती टाकली, ती सतत पावसामुळे वाहून गेल्यामुळे टेन्शन घेऊन त्यांनी घरामध्येच आत्महत्या केली. शेत वाहून गेलं, 3.5 लाखाची माती टाकली होती तर वाहून गेलं सगळं, म्हणून असं केलं द्या. मॅडम माझे टाकले नाही, माती वाहून गेली. जवळपास 3.5 लाखाची माती टाकली ती तळ्यावर, ती वाहून गेली आणि माझं शेत खरडून गेलं आणि पेरलेलं बियाणं विकून गेलं. त्याच्यामुळं त्यानं सहन झालं नाही. तरी मी ताबडतोब जाऊन तहसीलला 1 तारखेला सकाळी जाऊन तहसीलदार आणि कृषी विभागाकडून मी हे अर्ज देऊन त्यांच्याकडून रिसीट घेतले आणि त्याला दाखलं, बाबा तुम्ही काय गडबड करू नको, हे जे मिळेल ते शासन देईल, ते देईल म्हणून ते म्हणजे काय चिंता करायची गरज नाही म्हणून सांगितलं होतं त्याला. तुला काय बोलला का तसं? काय नाही, शेताला गेले होते. त्याने तुझा विचार केला नाही, मुलांचा विचार केला नाही, एवढं काय टेन्शन घेतलं असं काही सांगितलं का? माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी मदत मागते की प्रवीण उल्हास राठोड या शेतकरीच्या आत्महत्या केलेल्या कुटुंबाला शासन GR प्रमाणे आर्थिक मदत मिळावी, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय यांचा नंबर आहे 024562017001 या नंबर कॉल करून दबाव आणावा. मी रामेश्वर तांडा गावातून राधिका चिंचोलीकर हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनहटसाठी.